वेलकम फ्रेंड्स, टुडे वी गोइंग टू लर्न बेसिक कन्सेप्ट ऑफ ज्योमेट्री प्रैक्टिस सेट 1.2। त्यामधला क्वेश्चन नंबर 1, इन व्हिच द फॉलोइंग सेगमेंट आर कॉन्ग्रुएंट और नॉट, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। तर आपल्याला इथं ए बी सी डी ई याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि फर्स्ट क्वेश्चन विचारलाय सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी आर कॉन्ग्रुएंट और नॉट। तर आपल्याला प्रथम काय करावं लागेल, डीई आणि ए बी यांचे डिस्टन्स काढावे लागतील। पहा फर्स्ट क्वेश्चन, डीई चं डिस्टन्स काढायचंय, डीचा कॉर्डिनेट पहा -7, ईचा कॉर्डिनेट 9, 9 इज ग्रेटर दॅन -7, डिस्टन्स डीई। मोठ्या कॉर्डिनेट मधून जर लहान कॉर्डिनेट मायनस केला तर डिस्टन्स निघते 9 मायनस -7, मायनस मायनस प्लस 9 प्लस 7 16। पहा आपण डिस्टन्स काढले डीई चं 16 आले। सेकंड डिस्टन्स काढायचंय ए बी, ए चा कॉर्डिनेट -3, बी चा कॉर्डिनेट 5, मोठा कॉर्डिनेट आहे 5 मधून -3 मायनस करायचे, डिस्टन्स ए बी दॅट इक्वल टू 5 मायनस -3 इक्वल टू, हे मायनस मायनस प्लस होतंय 5 प्लस 3 8, दोन्ही डिस्टन्स समान आले नाहीत, त्यामुळे आपल्याला इथं आन्सर लिहिता येईल। देअरफोर सेगमेंट डी किंवा डिस्टन्स ए बी, डिस्टन्स डी नॉट कॉन्ग्रुएंट किंवा नॉट इक्वल डिस्टन्स ए बी, अँड देअरफोर सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी नॉट कॉन्ग्रुएंट, दोन्ही कसे कॉन्ग्रुएंट नाही आहेत, नॉट कॉन्ग्रुएंट। सेकंड पहा, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते डिटरमाइन करायचे। सुरुवातीला बी सी चं डिस्टन्स काढायचंय, बी चा कॉर्डिनेट पहा टेबलमध्ये 5, सी चा कॉर्डिनेट 2, हे ग्रेटर आहे 5 मधून 2 मायनस केले की डिस्टन्स बी सी निघते, फाइंड डिस्टन्स बी सी 5 - 2 दॅट इक्वल टू 3। सेकंड डिस्टन्स काढायचंय आपल्याला ए डी, ए चा कॉर्डिनेट -3, डी चा कॉर्डिनेट -7, आता इथं -3 ग्रेटर आहेत -7 पेक्षा, डिस्टन्स ए डी दॅट इक्वल टू -3 -7, आता इथं पहा मायनस मायनस प्लस होतंय म्हणजे 7 पॉझिटिव्ह झाले, 7 मधून 3 मायनस करायची 4 आलं डिस्टन्स, बी सी चं डिस्टन्स 3 आलंय आणि ए डी चं डिस्टन्स 4 आलंय, डिस्टन्स बी सी नॉट इक्वल टू डिस्टन्स ए डी, अँड देअर फोर सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी नॉट कॉन्ग्रुएंट। थर्ड पहा, बी अँड ए डी, सुरुवातीला बी डिस्टन्स काढायचंय, बी चा कॉर्डिनेट पहा 5 आणि ईचा कॉर्डिनेट 9, डिस्टन्स बी इक्वल टू 9 मायनस 5 इक्वल टू 4, सेकंड डिस्टन्स आहे थर्ड मध्ये ए डी, एचा कॉर्डिनेट -3, डी चा कॉर्डिनेट -7, -3 ग्रेटर आहे -7 लेस आहे, डिस्टन्स ए डी इक्वल टू
माइनस थ्री माइनस माइनस सेवन, आता इथं पहा माइनस माइनस प्लस होत आहे, प्लस सेवन मधून माइनस थ्री माइनस केले तर याचा आंसर येतोय फोर. इथं पहा बीई चं डिस्टन्स फोर आले आणि एडी चं पण डिस्टन्स फोर आले, दोन्ही इक्वल आलेत अँड देअर फोर डिस्टन्स बी इक्वल टू डिस्टन्स एडी अँड देअर फोर सिगमेंट बी अँड सिगमेंट एडी आर कॉन्ग्रुएंट. अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केले आहे. ओके.